महत्वाची बातमी, काँग्रेस आपल्या बंडखोर उमेदवारांना लगाम घालण्यात अपयशी ठरला. बंडखोरांमुळे 7 ते 8 जागांवर परिणाम जाणवू शकतो असं जयंत पाटलांनी म्हटलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटलांचं हे वक्तव्य आहे. जयंत पाटलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. काँग्रेस त्यांच्या बंडखोर उमेदवारांना लगाम घालण्यात अपयशी ठरली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. बंडखोर उमेदवारांचा परिणाम राज्यामधल्या 7 ते 8 जागांवर जाणवू शकतो. सांगलीमध्ये परिस्थिती फारच विचित्र आहे, हे टाळता आलं असतं. अनेक ठिकाणी भाजपाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला. असे अपक्ष उमेदवार आमच्या उमेदवाराला हानी पोहोचवू शकतात.